आज 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन आणि या आदिवासी दिनानिमित्त आम्ही MGM कॉलेजमध्ये एक सर्वे करतोय आणि याच अनुषंगाने आपण काही विद्यार्थी आणि काही शिक्षकांसोबत संवाद साधणार आहोत. ज्यात आदिवासी म्हणजे काय, आदिवासींच्या रूढी परंपरा काय आहेत व त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागते याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर चला बघूयात की या प्रश्नांची उत्तरे इथले विद्यार्थी आणि शिक्षक कशा प्रकारे देतात. आदिवासींबद्दल तुम्हाला नेमकं काय माहिती? ते आपल्यासारखे राहत नाही, म्हणजे त्यांच्याकडे तेवढ्या फॅसिलिटीज नाही जेवढ्या आपल्याकडे. जंगल, पुराने चीजें, सब चीजों, सब झाड़ियों वगैरह चीजों से सब चीज करना, जैसे तीर वगैरह, कमान वगैरह. ते एक पोरगा लगते आदिवासी भाव. इवन त्यांच्याकडे घालायला कपडे सुद्धा नाही, ते जे पानं असतात त्यांचे ड्रेस घालतात असं मला वाटतं. जंगलात राहतात आदिवासी म्हटलं तर जंगलातले राहणारे रहिवासी. जसं की थोडेसे जसं की ते खूप बोलतात, जास्त मारावर येतात कधी कधी. आय थिंक सो बाण वगैरे खूप चालवतात ते. तसे काही माहित कसे पळून जातात. अरे अरे या ना. हॅलो 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 हॅलो. पाहिजे आणि इझी प्रश्न आहे. ते म्हणजे असं जंगल या ठिकाणी राहत असता आणि त्यांची संख्या त्यांची कोणत्या ठिकाणी जंगल सारखं असतं ते, म्हणजे खूप सारे जे ट्री एरिया असतात जिथे खूप झाडं असतात तिथे तशा ठिकाणी राहत असतात आणि त्यांची पॉप्युलेशन म्हणजे जास्त आहे एवढंच माहिती मला त्यांच्याकडे. तेच जंगलान वगैरे जास्त मागासलेल्या भागामध्ये. आदिवासी म्हणजे जे समाज आपलं जे आधुनिकता आहे याच्यापेक्षा लांब आहे, सध्या राहिलेलं आहे, जे वंचित आहे याच्यापासून, जे काय आपण डेव्हलपमेंट केले देशानं त्यापासून लांब राहिलं, त्याला आपण आदिवासी म्हणतो. आज जो बहुत असे पुराने टाइम में है, अभी भी उनके पास फैसिलिटीज नहीं है जैसे हमें है. कुछ लोग जो अभी भी झोपड़े में रहते हैं या फिर ऐसा कुछ आइसोलेटेड एक जगह पे जो लोग रहते हैं, जो पहले के ज़माने से अपना कल्चर जो फॉलो करते आ रहे हैं, डिसकनेक्टेड फ्रॉम द सोसाइटी, ऐसा थिंकिंग होता है. जंगलात राहतं एवढं माहिती आहे बस. त्यांच्यामुळे जनजीवन आहे, त्यांच्यामुळे प्राणी मात्र आहे, पाणी आपले संसाधन आहे. आदिवासी आपल्या भारतातील सगळ्यात मोठा घटक आहे, एक समाज आहे मोठ्या प्रमाणात. आणि हा आदिवासी एक मोठा म्हणजे आर्थिक मागास आहे ते, पण त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने खूप सुविधा उपलब्ध वगैरे करून दिल्या. लोक त्यांना असे एकदम खाली बघतात, एकदम हे समजतात, गलिच्छ ते घाण राहतात. बट असं नाही आहे, ते त्यांच्या सोयीनुसार राहतात. तुमचे 2 मिनिटं हवे आहेत, आम्ही एक सर्वे करतोय. आदिवासीबद्दल तुम्हाला काय माहिती? जास्त काहीच माहिती नाही. बरं, जे काही माहिती आहे त्याबद्दल थोडक्यात. एक्चुअली हम चाहें भी तो उनकी मदद नहीं कर सकते, क्योंकि हम उनकी जगह पे जाना भी चाहते हैं तो फिर वो भगा देते हैं, तीर वीर मारते हैं. ते जंगलात राहता. बस इतकंच माहिती. आदिवासी आपला महाराष्ट्रातील शिरपूर जळगाव जिल्ह्यात असतात. आदिवासी जंगल में रहते वगैरह, वही बाकी कुछ नहीं. हाँ, त्यांच्यामध्ये ना एक पर्सनल त्यांचं वेगळं असतं, त्यांचा वेगळा देव असतो. ॲक्च्युली त्यांचे वेगळे, त्यांचं सगळं काही वेगळं असतं आपल्यापासून. ऐका ना भैया, 9 तारखेला आदिवासी दिन आहे, तर आदिवासी दिनाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे एक तर म्हणजे आपल्यासारखे कपडे घालत नाहीत ते, आणि ते खूप असं जंगलामध्येच भटकत राहतात. ते बहुत फुर्तीले रहते हैं, बहुत मेहनती रहते हैं, क्योंकि इथे जंगल में इतके सारे जानवर रहते हैं, उनके बीच में रहना बहुत कठीण होता है. जंगलात राहतात. अजून काही नाही, त्यांच्या नैसर्गिक वातावरणात राहतात ते. त्यांची भाषा आपल्या भाषेपेक्षा अलग असते, त्यांना प्राण्यांसोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करता येतो आय थिंक. आदिवासी हे जंगल एरियामधले राहणारे लोक आहे, जंगलाशी निगडीत त्यांचा व्यवसाय असतो, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामधले बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. आदिवासी कुठे राहतात? नंदुरबारच्या तिकडे त्या साईड्सकडे राहतात. जंगलामध्ये आपलं इकडचं कोणतं आहे ते महाराष्ट्रात आदिवासींचा विचार केला तर आपलं एक गडचिरोली, चंद्रपूर या साईडला बरेचसे आदिवासी एरिया आहेत, त्यानंतर ठाण्याच्या बॅक साईडला काही आदिवासी असे एरिया आहेत, हे जे मला माहिती असलेले. की हेलिकॉप्टर्स आहेत हे कुछ लोग उनकी मदद करने के लिए, लेकिन फिर उन्हें इतनी जोर जोर से तीर मारे कि फिर वो हेलिकॉप्टर को भी वापस जाना पड़ा. और 2-3 वहाँ पे जो भी जाता है उनको वो मर के ही वापस आते हैं. आदिवासी जंगलात असतात.
जंगलात राहतात. आपल्या महाराष्ट्रात एक शिरपूर नावाचं गाव आहे, तिथं राहतात. गडचिरोलीमध्ये मोस्टली असतं, नंतर खूप प्रांत आहेत ज्याच्यामध्ये असतात, पण मोस्टली गडचिरोली येथे आहे. ठिकाण छत्तीसगड. ॲमेझॉन रिव्हर के पास. गडचिरोली, जळगाव खांडीच्या समोर. मोस्टली गडचिरोली वगैरे आपल्या अशा भागात जिथे जास्त म्हणजे नक्षलवाद वगैरे त्या साईडला, जंगली जंगल वगैरे त्या भागात. आदिवासी जास्त तर प्रमाण हे गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये आहे. बाकी असे ठिकाण जे रिमोट एरियाज आपण म्हणतो, जे महाराष्ट्राचे असो किंवा देशाचे, तर अशा रिमोट एरियाजमध्ये आदिवासी राहतात. आदिवासी जमातीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? आदिवासी जमातीबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचे सगळे संस्कार वेगळे असतात, त्यांचे रूल्स वेगळे आहेत, त्यांच्या संस्कृती वेग म्हणजे ती एक पूर्ण वेगळी संस्कृती म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतो. तेच असं टी व्हीवर वगैरे पाहतो, नंदुरबार वगैरे तिकडे असतात, आदिवासी असतात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी आहेत, त्याच्याबद्दल तेवढं आहे. त्यांचं राहणीमान म्हणायचं गेलं तर ते अतिशय कमी कपडे वापरतात किंवा त्यांचे जे मुलं वगैरे असतात ते काही कुपोषित असतात. मुझे सबसे अच्छी आदिवासियों की जो चीज़ लगती है वो ये है कि उनमें जो यूनिटी है या उनके फेस्टिवल्स वगैरह है, देखिए कितने प्यार से वो मनाते हैं. तो मुझे लगता है कि कल्चरल स्पेशलिटी में मुझे उनकी यूनिटी सबसे बेहतरीन चीज़ लगती है. एखाद्या आदिवासी कवींचं नाव. आदिवासी कवीचं नाव मी नाही सांगू शकणार. आदिवासी संस्कृतीबद्दल एवढा अभ्यास नाही माझा, पण नाही सांगता येणार. आणि आदिवासी लोकांबद्दल कोणते गैरसमज आहेत जे आपल्या समाजात आहे? आदिवासींबद्दल मला असं वाटतं की मुळात आपण त्यांच्यावर खूप अन्याय केलेला आहे. त्यांना आदिवासी म्हणून किंवा जो काही आपला अप्रोच असतो आदिवासींच्या प्रती, तर तो खूप चुकीचा आहे. आपली एक वेगळी जगण्याची पद्धत आहे. आदिवासी जमातींबद्दल काही माहिती आहे? बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आहे, जसं आपण नंदुरबार म्हणतो किंवा नागपूर साईडला. आत्ताचा त्यांच्यामध्ये सुद्धा लोक शिकलेले आहेत हे आहेत, त्यामुळे ते झाडं पानं लावणं हे प्रकार आता नाही आहे. पण आपल्या मनामध्ये आपल्याला आदिवासी म्हणतं की पूर्वापार चाललं आलेलं चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं, तर ते पुसून काढणं गरजेचं आहे. ते समाजाशी फार म्हणजे मिसळले नाही आहेत, त्यांचे त्यांच्या एरियामध्येच राहतात, झालेले नाही आहेत ते तसे. देखिए आदिवासी के लिए जो स्पेशल कैटेगरी हमारे पास दिया गया है ख़ासतौर से संविधान में, तो उसको मुझे लगता है कि इम्प्लीमेंटेशन करना बहुत ज़्यादा ज़रूरी है. आणि सर आपल्या महाराष्ट्रात आदिवासी नेते किती आहेत आणि ते कोणते कोणते आहेत? मैं इस बारे में थोड़ा सा यानी उसको बायफोकेशन नाम वगैरह सा सॉरी नहीं कह पाऊँगा. आदिवासी म्हणजे ठीक आहे, सध्या कार्यरत असलेले आदिवासी मंत्री यांच्याबद्दल काही सांगताय? नाही, आदिवासी नेते आता नेमकं नाव आठवत नाही, पण विदर्भातले काही नेते आहेत जे की आताही आदिवासीसाठी चांगलं काम करत आहेत. आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहे माहिती आहे? आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहे माहिती आहे? भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? आणि आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? आपल्या मुर्मू. आणि आदिवासींचे सण परंपरा संस्कृती याबद्दल काय सांगता येईल? एवढ्या डिटेलमध्ये नाही आहे माहिती. त्यांच्या संस्कृतीबद्दल काही माहीत आहे का? नाही, जास्त संस्कृतीबद्दल नाही माहीत. जशी महाराष्ट्रन संस्कृती वगैरे आहे तशीच आदिवासी पण एक संस्कृती. त्यांचा डान्स सण परंपरामध्ये मला जास्त करून त्यांचा डान्स एक माहिती आहे, आणि ते खूप म्हणजे नेचरशी लव करतात. ट्रायबल डान्स होतो त्यांना, आणि ते लाईक फॉर रेन वगैरेसाठी खूप प्रेयर करतात ट्रीजच्या जवळ वगैरे. आदिवासी दिन आहे, तुम्हाला आदिवासींबद्दल थोडी थोडी माहिती सांगायची. आदिवासींच्या संस्कृतीबद्दल सांगायचं तर ही ती हा एक अशी कम्युनिटी आहे जी नेहमी त्यांच्या मुळाशी जुडलेली असते, जी त्यांच्या रूट्सला नेहमी ॲप्रिशिएट करते आणि त्याच्यापासून दूर गेलेली नाही अशी एक कम्युनिटी आदिवासींची. अगदी प्राचीन संस्कृती आहे, म्हणजे ते असं आधुनिक युगासोबत जुळलेले नाही आहेत जास्त. जसं मी डिस्कवरी चॅनलवर बघितलं होतं त्यांचे नृत्य असतात वेगवेगळे, त्यांचे पण पूर्वीपासूनच्या रूढी परंपरा आहे त्यांच्याविषयी तेच व्यवस्थित सांगू शकतील. आदिवासी संस्कृती म्हणजे आता पहिले जसं चालायचं की आदिवासी कल्चर वगैरे होतं, पण आता ते पण डेव्हलप होत आहेत काळासोबत. आणि मला वारली चित्रकला असं वाटतं की कुठं कुठे आदिवासींपासून इन्स्पायर्ड. आदिवासींच्या काही भाषा माहिती आहे? भाषा कोली.
सर आदिवासींच्या भाषांबद्दल काय सांगाल? नहीं मैं नहीं, वो जैसे मोड़ी वगैरह का इस तरह से होता है तो मैं उस तरह से मैं बेसिकली एक्सप्लोर नहीं कर पाया हूँ। हाँ त्यांची भाषा ऑब्वियसली आपल्यापेक्षा तर वेगळीच असं एवढं वाटतं मला। भाषा पण ती तिने माहिती आदिवासी भाषा। वारलीचा उगम माहिती आहे का? नाही एवढं नाही माहिती डिटेल। ओके आणि महाराष्ट्रात सध्या आदिवासी विकास मंत्री कोण आहेत सांगता येईल? ओह नो नाही आयडिया नाही। ओके त्यांची आदिवासी भाषा असते ती तिथल्याच लोकांना माहिती असते फक्त आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्याची काही आयडिया नसते। जागतिक आदिवासी दिनानिमित्त टीम बाईमानूसनं हे तरुणांचं सर्वेक्षण केलं। आदिवासी कोण आहेत, ते कुठे राहतात, ते काय करतात असे प्रश्न तरुणांना विचारल्यानंतर त्यांनी यावर काय उत्तरं दिली हे तुम्ही बघितलंच। आदिवासी समुदायाविषयी आजही आपल्या तरुणांना किंवा नागरिकांना पुरेशी माहिती नाही आहे आणि जी माहिती असल्याचा ते दावा करतात ती अत्यंत चुकीची आहे। या सर्वेक्षणातून बाईमानूसनं समाजाला एक आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे सर्वांनी आदिवासींची समृद्ध परंपरा त्यांचं जीवन योग्य रीतीने समजून घ्यावं, तेव्हाच आपल्या या अज्ञानाची दरी कमी होईल। धन्यवाद।